जॉईन स्पीड चांगली आहे दोन मिनिटात आपण कार्यक्रमाला सुरू

उपस्थित सर्व श्रोतागणांचं स्वागत आहे अगदी थोड्याच वेळात आपण या व्याख्यान कार्यक्रमाला सुरुवात करूयात जोशी सर जोशी सर जोशी सर हो हो बोलतो जोशी सर रहता? हो सुरु करूयात ना आवाज नाही येत आहे का माझा हॅलो एक मिनिट सर मी ना लॅपटॉप वरून तुमचा आवाज चेक करते आज काय केलं मी दोन ठिकाणी चालू ठेवलं काय बऱ्याचदा दोन वर वेगवेगळ्या एक मिनिट मी ना माझं मोबाईल बंद करून याच्यावर चेक करून देऊ सर आवाज येतोय सर आवाज येतोय का आता हो हो येतोय मॅडम मग एक मिनिट आता आवाज येतोय हो 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 बरोबर ठीक सर आपण सुरू करायचं हो चालेल काही हरकत नाही चालेल चालेल तर कवी कुटुंब कालिदास संस्कृत भरत कवी कुल कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या भरतमुनी ललित कल, कला केंद्र आपल्या सर्व रसिक श्रोत्यांच खूप मनपूर्वक स्वागत करत आहे आजचा दुसरा दिवस मी असं ठरवलं होतं की आज मी काहीच नाही बोलायचं आणि डायरेक्ट परब जोशी सरांना म्हणायचं की सर तुम्ही सुरू करा पण मी एक शिक्षक आहे आणि सुरू करायचं तर मग थोड तर बोलायलाच पाहिजे आणि आम्हाला शिक्षकांना एक विशेष अशी सवय असते की एकदा की मिनिट आम्ही बोललोच पाहिजे पण बोलणार नाही आणि मला वाटतं कदाचित त्यामुळे शिक्षक जे आहेत ते जास्त काळ जगतात आजच्या या काळातचा जर आपण विचार केला तर बोला हसा आनंद घ्या रडा भांडा काही करा पण व्हा म्हणजे भ्रष्ट होत नाही आणि तुम्ही खूप आनंदी राहावं यासाठी आमचं भरतमुनी लगित कला केंद्र प्रोग्राम आपल्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून येण्याचा प्रयत्न करत आहे त्याचा आस्वाद घ्या आनंद घ्या आपण सगळे आलात त्याबद्दल तुमची खूप आभारी आहे तसंच डॉक्टर पराग जोशी सरांचे आभार मानते आणि सरांना विनंती करते की सर तुम्ही सुरू नक्कीच थँक्यू मी आज थोडासा व्हिडिओ ऑफ ठेवतो कारण इथे करंट नसल्यामुळे कदाचित लो बँड दाखवेल तर आपण सुरु करूया आपण डायरेक्ट आज माझा आवाज व्यवस्थित येतोय ना मिथिलेश क्लिअर आहे सर क्लिअर आहे ओके okay, थँक्यू वागर्थ विव संपृत वागर्थ प्रतिपत्तये जगत वंदे पार्वती परमेश्वर कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भरतमुनी ललित कला केंद्राद्वारे आयोजित आजचा हा जो उपक्रम आहे त्याचा दुसरा दिवस मेघदूतम या खंडकाव्याच्या रसास्वादनाचा जो काही आपण उपक्रम हाती घेतलेला आहे त्यात सर्व रसिक श्रोते जे उपस्थित आहेत त्यांचं मी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपल्या आजच्या या प्रवासाला आपण पुढे सुरू करूयात तत्पूर्वी काही श्रोत्यांच्या काही रसिकांच्या ज्या सूचना होत्या त्या सूचनांचं अनुपालन करत थोडक्यात सुरुवातीला कथानक आपण जे काल संक्षिप्तात घेतलं त्याची एक थोडीशी माहिती सविस्तर अपेक्षित आहे असं अनेकांचं मत आलं त्यामुळे आधी कथानकाकडे आपण वळूया आणि नंतर एक एक त्या याचना कौशल्याबद्दल त्या विराहाबद्दल आणि त्याच्या संपूर्ण प्रलंब श्रंगाराबद्दल जे काही कथन नमूद केलेले त्याचा आस्वाद घेऊया यावरती आपण येणार आहोत याचना कौशलावरती तत्पूर्वी मेघदूतम म्हणजे नक्कीच महाकवी कालिदासांची ही गीती आहे याबद्दल आपण काल विचार ऐकला रामायणातील सुंदरकांडामधील जो प्रसंग आहे त्यावर आधारित असणारं हे कथानक आहे त्याचबरोबर ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये एकादशी महात्म्याची एक कथा येते त्या कथेवरती आधारित असणारा हा असा एक प्रसंग आहे असंही म्हटल्या जातं तर त्याची एक पार्श्वभूमी थोडक्यात मी इथे मांडतो हिममाली नावाचा एक कोणी यक्ष ज्याला आपण गंधर्व म्हणू किन्नर जी वेगवेगळ्या प्रकारच्या योनी आहेत सप्त योनी त्यापैकी या यक्ष किन्नर गंधर्व अशा योनी असतात आणि कुबेराच्या राज्यात तो यक्ष आपली सेवा देत असायचा आणि त्या हेममाली नावाच्या यक्षाच्या हातून एक चूक घडते त्याच्याकडनं एक चूक होते आणि त्या चुकीची शिक्षा म्हणून त्याला निर्वासित केल्या जात हद्दपार केल्या जात आणि हद्दपार केल्यानंतर झालेला तो जो वियोग आहे आपल्या पत्नी पासून तो वियोग त्याला या समोरील संदेश प्रेषणाच्या कार्याकडे प्रवृत्त करतो आणि नंतर मग त्या एकादशीच्या व्रताच्या आचरणाने तो शापमुक्त होतो वगैरे असा हा जो एकादशी महात्म्याचा जो प्रसंग आहे तो ब्रह्मवैवर्त पुराणातला आहे परंतु महाकवी कालिदासांनी जे कथानक आपल्या समोर प्रस्तुत केले त्यात असं म्हटलेलं आहे की अलकानगरीमध्ये कुबेर राजाचं राज्य आहे या कुबेर साम्राज्यात हा यक्ष आपल्या पत्नीसोबत निवास करतोय आणि नगरीत निवास करत असणाऱ्या या यक्षाचं कौटुंबिक जीवन अगदी आनंदात आणि खूप सुखात जात आहे अत्यंत प्रिय असणाऱ्या आपल्या प्राणप्रिय पत्नीला तो खूप जीवापाड जपतो आणि तिच्यावरती नितांत प्रेम आहे त्याचं आणि या आप प्रेमापोटी आपल्या पत्नीचा दुरावा त्याला किंचित साही सहन होत नसतो परंतु त्याच्याकडे एक कर्तव्य एक दायित्व एक जबाबदारी कुबेरांनी दिलेली असते की रोज सकाळी कुबेर उठून जी शंकराची पूजा करतो त्या पूजेकरिता अपेक्षित असणारी फुलं या यक्षाने आणून द्यायची अशी जबाबदारी त्याच्यावरती दिलेली असते आणि मग रोज सकाळी तो यक्ष उठून जायचा आणि विविध उद्यानांमधून चांगली फुलं निवडून कुबेराला आपल्या पूजेकरिता उपलब्ध करून द्यायचा कोणी दिवशी त्याला आपल्या पत्नी पासन दूर जावंस वाटत नाही आणि म्हणून तो काय करतो की पूर्वीच्याच दिवशी पहिल्याच रात्री फुलं वेचून ठेवतो आणि फुलं वेचून ठेवत असताना सायंकाळी फुलं निवडून जेव्हा तो ठेवतो आणि सकाळीच ती फुलं तशीच नेऊन देण्याचा जो त्याचा विचार असतो त्या दरम्यान काय घडतं तर सायंकाळी एक भुंगा एक भ्रमर त्या फुलामध्ये येऊन अडकून बसतो मधुद्वीरे पपौ प्रियाम स्वामन वर्तमान हा असे अनेक संदर्भ आपल्याला दिसून येतील हा हंत हंत नलिनी गजमुज्जहार वगैरे अशा प्रकारचे अनेक संदर्भ आहेत की सायंकाळच्या वेळी मधुप्राशनाचा मोह न आवरल्यामुळे त्यातच रममान असणारे असे अनेक भ्रमर फुलांमध्ये अडकून पडतात सायंकाळी कमळ काय होत संकुचित होतं आणि संकुचित झाल्यामुळे त्याच्या पाकळ्यांच्या आतमध्ये ते भ्रमर दडून बसतात अशी अनेक सुभाषित आपल्या संस्कृत साहित्यात आपल्याला दिसून येतात तर तसाच एक प्रसंग महाकवी कालिदासाच्या या कथानकात का दिसून येतो आणि तो भ्रमर त्या फुलातच तसाच राहतो आणि ती रात्रीच वेचलेली निवडलेली फुले तो सकाळी उठून फक्त देऊन येतो कुबेराला कुठेतरी त्या कर्तव्यामध्ये केलेली ती जी चूक आहे त्याने जो केलेला आळस आहे किंवा विरह सहन न होत असल्यामुळे आपल्या पत्नी पासून दूर जाण्याची इच्छा न होत असल्यामुळे त्याने कामात केलेली जी चूक म्हणा किंवा एक आळशीपणा म्हणा किंवा एक जी कर्तव्यच्युती ज्याला म्हणू आपण तर ती कर्तव्यच्युती त्या त्या त्याला भोवते आणि जेव्हा ती कुबेर कडे फुले पोहोचतात तेव्हा सकाळ झाल्याबरोबर फुलं जेव्हा विकसित होतात कमळ जेव्हा विकसित होतो उमलत त्यावेळी तो भ्रमर त्यातन बाहेर पडतो आणि कुबेराला चावतो असा एक दंतकथेचा भाग आहे आणि त्यामुळे त्याला लक्षात येतो कुबेराला की ही फुलं सकाळी निवडून वेचून आणलेली नसून ही कालच रात्री त्याने तोडून ठेवलेली आहेत आणि साक्षात भगवान शंकराच्या पूजेकरिता असणारी ही जी जबाबदारी आहे ती जबाबदारी याने निभावली नाही त्याने आपल्या कर्तव्यामध्ये चूक केलेली आहे कर्तव्य नीट पार पाडलेलं नाहीये आणि म्हणून तो कुबेर राजा त्याला एक वर्षाकरिता अलका नगरीमधून निर्वासित करतो आणि मग निर्वासित करतो हद्दपार करतो तर हा निर्वासित केलेला हद्दपार झालेला यक्ष या एक वर्षाच्या कालावधीत रामगिरी पर्वतावरती निवास करतो रामगिरी पर्वतावर निवास करत असताना कसे बसे आठ महिने तो घालवतो याचा संदर्भ कसा कळतो की हे आठ महिने झालेले आहेत तर उत्तर मेघातील एक श्लोक आहे ज्यात स्वतः यक्ष त्या मेघाला संदेश पाठवित असताना असं म्हणतोय की माझ्या पत्नीला तू सांग कि शेषान गमय चतुरो लोचने मी लयित्वा उरलेल्या चार महिन्यांना तू आता डोळे झाकून घालव कारण आता फक्त चारच महिने राहिलेले आहेत म्हणजे याचा अर्थ आठ महिन्यांचा जो कालावधी आहे तो कालावधी संपुष्टात येत तो संपत आहे असेच आणखीन दोन संदर्भ आहेत की ज्यातनं हा एक वर्षाचा श्राप होत आहे कळत कारण आषाढस्य प्रथम दिवस आहे असं म्हणतो येतो आणि चार महिने राहिलेत तर त्यानंतर आषाढ श्रावण भाद्रपद वगैरे असे अश्विन आणि त्यानंतर उत्थिते शारंगपाने असा एक उत्तर मेघातील श्लोक आहे की जेव्हा शारंगपाणी म्हणजेच भगवान विष्णू उठतील आपल्या शयनातून तेव्हा आपलं नक्कीच मिलन होणार आहे म्हणजेच याला आपण काय म्हणतो देवोत्थान एकादशी तर ही दोन प्रकारचे एकादशीचे प्रकार आपल्याला आपल्या परंपरेत दिसून येतात एक देवशयनी एकादशी आणि एक, एक देव उत्थान एकादशी तर देवशयनी एकादशी नंतर जी येते ती देवोत्थान एकादशी ज्याला आपण कार्तिक एकादशी म्हणतो तर या कार्तिक एकादशीच्या दरम्यान त्यांचा हा एक वर्षाचा कालावधी संपणार आहे आणि त्यापूर्वीचे हे चार महिने आहेत जेव्हा आषाढाचा हा पहिला दिवस त्याला आपल्या श्लोकातून त्याने प्रस्तुत केलेला आहे महाकवी कालिदासाने तर अशा प्रकारे हे कथानकाचं जे कथानकाचा जो भाग आहे तो मी संक्षेपात आपल्यासमोर मांडू इच्छित होतो की या रामगिरी पर्वतावर आठ महिन्यांचा कालावधी कसा बसा घालवलेला हा जो यक्ष आहे त्या यक्षाला आता आपला तो प्रिया विरह पत्नीचा विरह सहन होत नाहीये आणि आता मात्र त्याला आपल्या पत्नीची आपल्या प्रेयसीची इतकी आठवण येते की कि किमान प्रत्यक्षात जाऊन भेटणं तर शक्यच नाहीये कारण निर्वासित केलेला असल्यामुळे हद्दपार केलेला असल्यामुळे एक वर्षापर्यंत तो अलका नगरीत जाऊ शकणार नाहीये मग या एक वर्षांपैकी जो आठ महिन्याचा कालावधी कसा बसा जो घालवलेला आहे आता उर्वरित चार महिने मात्र त्याला फार कठीण जात आहे आणि किमान या चार महिन्यात ती कशी आहे ती ठीक आहे ना किंवा तू काही काळजी करू नकोस लवकरच मी येणार आहे परत या अशा प्रकारचा एक किमान संदेश तरी आपण तिच्यापर्यंत पोहोचवावा अशी एक उत्कट इच्छा मनात येते आणि या इच्छेच एक कारण जो हेतू आहे तो दाखवलाय तो आषाढाचा पहिला दिवस या आषाढाच्या पहिल्या दिवसाचं महत्व म्हणजेच आपण म्हंटल की मेघालोके भवति भवती सुखिनोप्य अन्यथा वृत्तीचे तहा कंठाश्लेष प्रणयी निजने किंम पुनर्दूर संस्थे या श्लोकाबद्दल काल आपण चर्चा केलीच होती की वर्षा ऋतूचा आरंभ हा प्रिया विरही असणाऱ्या लोकांकरिता अत्यंत कठीण असतो त्यांना हा फार त्रासदायक असतो आणि असा हा प्रियाविरह भोगत असणारा प्रियाविरह सहन करत असणारा यक्ष मग त्या आषाढ ऋतूच्या पहिल्या दिवशी जेव्हा वर्षा ऋतूच्या आरंभ काळी आकाशात उमडून आलेल्या त्या मेघाला पाहतो तेव्हा त्याला ही कल्पना सुचते की कि आपण किमान आपल्या पत्नीपर्यंत आपला संदेश तरी पोहोचूया या, या दूताच्या माध्यमाने आणि इथन कथानक सुरू होत मेघदूतम या काव्याचं आणि ज्यात पहिला श्लोक महाकवी कालिदासांनी दिलेला आहे की कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्ता महिमा वर्षभोग्येन यक्षश्चक्रे, जनकतनया स्नान तरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु एकूण या महाकाव्यामध्ये पूर्वमेघ सॉरी या खंडकाव्यामध्ये पूर्वमेघा आणि उत्तरमेघाचे दोन भाग आहेत आणि या पूर्व मेघामध्ये संपूर्णतः त्या अलकानगरी पर्यंतचा जो प्रवास आहे त्याच वर्णन केलेलं आहे अर्थातच मेघ हा कोणी राहीत आहे त्याला दूत बनवून आपल्या प्रियापर्यंत त्याला संदेश पोहोचवायचा आहे आणि त्या नगरी पर्यंतचा जो मार्ग आहे तो मार्ग हा पूर्व मेघामध्ये पूर्णपणे नमूद केलेला आहे मार्गमता व शृणू कथयत हा तो प्रयाणानुरूपम वगैरे या श्लोकांमध्ये आपल्याला पुढे दिसणारच आहे अर्थात पूर्व मेघ आणि उत्तर मेघ असे हे दू मेघदूताचे दोन भाग आहेत पूर्व मेघात रामगिरी पर्वत याबद्दल दोन प्रकारच्या मान्यता आहेत एक मध्य प्रदेशामध्ये असणारा चित्रकूट पर्वत शेजारील रामटीक रामगिरी पर्वत आणि जसं मी काल म्हंटल की मिराशींच्या संशोधनातून सिद्ध झालेला हा आपला नागपूर जवळील मधील रामगिरी पर्वत तर असो दोन्ही पर्वतांचा जरी स्वीकार केला तरी मध्य भारतातील रामगिरी पर्वतापासून हिमालयाच्या भागात कुठेतरी असलेल्या त्या अलका नगरी पर्यंतचा जो संपूर्ण प्रवास आहे किंवा त्या प्रवासाला जे पूर्ण करायचंय मेघाला त्या मेघाला तो आधी त्याचा मार्ग सांगतोय हा प्रवास मार्ग यक्षाने वर्णन करून सांगितलेला आहे पूर्व मेघाची सुरुवात इथनं होते फक्त पहिल्या श्लोकात संपूर्ण पार्श्वभूमी महाकवी कालिदास मांडतात आणि म्हणतात की कश्चित यक्ष कसा यक्ष स्वाधिकारात प्रमत्त हा स्वतःच्या कर्तव्यातून चुकलेला कर्तव्यच्युत झालेला अधिकारातून प्रमत्त झालेला असा हा यक्ष शापेन अस्तंगमित महिमा या यक्ष गंधर्व किन्नर इत्यादी सर्वांना विशेष अशा शक्ती प्रदान केलेल्या असतात या योनीतील लोकांकरिता परंतु शाप कारणामुळे त्याच्या सर्व शक्ती या काय झालेल्या आहेत क्षीण झालेल्या आहेत म्हणून काय म्हटलंय त्याचं विशेष शन... नाहीतर या यक्षाला काही फारशी ही मोठी गोष्ट नाही साधारण गोष्ट आहे की तो क्षणार्धात आपल्या पत्नीला भेटू शकतो किंवा तिच्यापर्यंत आपलं संदेश पोहोचवू शकतो अशा प्रकारच्या वेगवेगळ्या एक शक्ती त्यांना प्राप्त झालेल्या असतात उडण्याची शक्ती किंवा क्षणात तिकडे पोहोचण्याची शक्ती अशा प्रकारच्या वेगवेगळ्या शक्ती असतात म्हणूनच इथे विशेषत्वाने हा कवी कालिदास म्हणतात की यद्यपि हा यक्ष आहे परंतु हा आता क्षीण झालेला आहे शक्तीहीन झालेला आहे शापेन अस्तंगमित महिमा शापामुळे आपला सर्व महिमा गमावून बसलेला आहे म्हणजे आपल्या सर्व शक्तींना गमावून बसलेला असा हा यक्ष वर्षभोग्येन भरतू त्याच्या भरतू म्हणजे त्याच्या स्वामीने कुबेराने एक वर्षाकरिता त्याला निर्वासित केलेले आणि असा हा निर्वासित शापित यक्ष आपल्या सर्व शक्तींना गमावून बसलेला परंतु अत्यधिक विरहाने दुःखी झालेला कांता विरह गुरुना कांता म्हणजे पत्नी आपल्या पत्नीच्या विरहाने तो पण विरह कसा आहे गुरु गुरु या शब्दाचा अर्थ होतो अधिक जास्त मोठ्या प्रमाणात असा अत्यधिक विरहाने आपल्या पत्नीपासून दुरावलेला असा हा यक्ष आणि तो राहतो कुठे रामगिरी आश्रमेषु या रामगिरी पर्वतांच्या आश्रमामध्ये तो निवास करत आहे ज्या रामगिरी पर्वताचं वर्णन करत असताना महाकवी कालिदास म्हणतात जिथे साक्षात माता सीतेच्या स्नानांनी पवित्र झालेली अशी ही उदक स्थळं आपल्याला मिळतात म्हणजे तीर्थक्षेत्र आपल्याला मिळतात जनकतनया स्नान पुण्योदकेशू जनकतनया माता सीता आणि ती जेव्हा या मार्गाने प्रवास करत होती तेव्हा या रामगिरी पर्वतावरच्या अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये प्रभू श्री रामचंद्राचा निवास असताना त्या माता सीतेने स्नान केलेले आहे अशा या जनकतन या स्नान पुण्योदकेशू आणि तुम्हाला यातन अजून एक मर्म याच सांगू इच्छितो की पुण्योदकेशु असं हे बहुवचन जे वापरले त्यातनं हा अर्थ गर्भित होतो की अनेक तीर्थ इथे उपलब्ध आहेत आणि आज तुम्ही प्रत्यक्षात रामटेक पाहाल तर रामटेक मध्ये आज उपलब्ध नसली तरी अनेक जलाशय अनेक तीर्थ छोटी छोटी तलाव आपल्याला आजूबाजूच्या परिसरात दिसून येतील आणि याचा सुद्धा एक संदर्भ घेत मिराशींनी रामटेक म्हणजेच रामगिरी असं आपल्या संशोधनात मांडलेलं आहे तर असो या प्रभू श्री रामचंद्राच्या निवासस्थान असणाऱ्या काही काळाकरिता निवासस्थान असणाऱ्या या रामगिरी पर्वतावरती आता तो तरुषु वसतीम चक्रे वसतीम चक्रे तो निवास करत होता आणि तो निवास करत असणारा यक्ष मग उपस्थित झालेल्या त्या मेघाला पाहून आणखीनच जास्त दुःखी होतो आणि मग त्याला ही कल्पना सुचते की आपण आता नक्कीच आपल्या प्रियसीला आपल्या पत्नीला या करवी या करवी आपण आपला कुशलक्षेमाचा संदेश पाठवूया आणि मग तिथनं प्रवास सुरू होतो तो, तो मध्य भारतातील या रामगिरी पासून सुरू झालेला प्रवास तो आलका परी, नगरी पर्यंतचा म्हणजे पूर्वमेघात केवळ यक्ष त्या मेघाला आलका नगरी पर्यंत कसं जायचं आहे हा मार्ग समजवून सांगतोय हा प्रवास मार्ग यक्षाने वर्णन करून सांगितलेला आहे की तू आता या रामगिरी पर्वतावरून जेव्हा निघशील तेव्हा समोर जात असताना तुला कुठल्या मार्गाने जायचं आहे त्या मार्गात येणाऱ्या डोंगर नद्या अरण्ये उपवने नगर मंदिरे आणि मुख्य म्हणजे त्या त्या प्रांताची जी एक प्रांतीय वैशिष्ट्य आहे त्या ठिकाणचं जे समाज जीवन आहे त्या सर्व हृदय रमणीय अशा दृश्यांचं विहंगमावलोकन तो करून देतोय विहंगमावलोकन म्हणजे आकाशातून आपण जर खाली पृथ्वीवरती पाहिलं तर ज्या प्रकारे आपल्याला दृश्य दिसेल विहंगम म्हणजे पक्षी 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 जेव्हा आकाशातून खाली पाहतो त्याला म्हणतात विहंगमावलोकन तसं विहंगमावलोकन त्याने करून दिलेलं आहे की हे मेघा तू जेव्हा या मध्य भारतातील प्रांतातून उत्तर भारतामध्ये हिमालयाच्या मध्यभागी असणाऱ्या लकानगरीला जाशील तर जात असताना तुला या डोंगर या नद्या या उपवनांना समोर जावेच आहे किंवा त्या अरण्यातून तुला जायचंय त्या मार्गातून तुला जायचंय आणि जात असताना तुला ही नगर मिळतील मालवप्रांत भेटेल उज्जैनी भेटेल ब्रह्मावर्त भेटेल अशी अनेक क्षेत्र भेटतील कुरुक्षेत्र दिसेल आणि त्यानंतर तू त्या कैलास पर्वतावर पोहोचशील आणि हिमालयाच्या त्या मध्यभागी असणाऱ्या अलका नगरीमध्ये मग तुला माझ्या प्रियेचं निवासस्थान दिसेल तर एकूणच काय तर पूर्व मेघामध्ये असणाऱ्या बासष्ट ते पासष्ट श्लोकांमध्ये महाकवी कालिदासांनी रामगिरी पर्वतापासून हिमालयाच्या भागात वसलेल्या त्या अलकानगरी पर्यंतचा प्रवास मार्ग यक्षाच्या माध्यमातून वर्णन करून दाखवलेला आहे आणि त्या संपूर्ण मार्गात येणाऱ्या प्रमुख क्षेत्रांची वर्णने आलेली आहे आणि ही वर्णन केवळ पोकळ एक भाषा शैलीच्या दृष्टीने किंवा एक मार्ग प्रवास मार्गाचं वर्णन करण्याकरिता स्वीकारलेली काही चिन्ह ठिकाण इतक्या पुरती मर्यादित नाहीये तर महाकवी कालिदासांनी यात निसर्गाला इतक्या सुंदर रीतीने आपल्या समोर उपस्थापित केलेलं आहे की निसर्गातील प्रत्येक घटकाला मानवी भावभावनांचा स्पर्श करून दिलेला आहे मग त्या नद्या असतील किंवा पर्वत असतील किंवा वृक्ष असतील या सर्वांना मानवीय भावभावनांचे असे स्पर्श त्यांनी दिलेले आहेत नद्यांचं वर्णन करत असताना तो तो साक्षात वेगवेगळ्या नायिकांच्या वर्णनातून नद्यांना आपल्या समोर प्रस्तुत करतो की हे मेघा तू म्हणजे एक नायक आहेस आणि तुझ्या जशा एक वेगवेगळ्या नायिका असाव्यात तशा या नायिका असणाऱ्या वेगवेगळ्या रेवा निर्विंध्या या सर्व नद्या तुझी वाट पाहत आहेत आणि मग त्या मेघाला एक प्रलोभन दिल्याप्रमाणे त्या नायिकांची जणू काही आतुरतेने त्या वाट पाहत आहेत सर्व नायिका तुझी असा एक त्याचा समज व्हावा या दृष्टीने त्याला अनेक सुंदर नैसर्गिक घटकांना भावनांचा स्पर्श देऊन उपस्थित केलेला आहे किमान एक सात ते आठ वेगवेगळ्या नद्यांचं वर्णन आपल्याला पूर्वमेघात दिसून येतं आणि त्या पूर्वमेघातील येणाऱ्या सर्व नद्यांना त्याने नायिकाप्रमाणे आपल्या समोर प्रस्तुत केलेला आहे रेवाम द्रक्ष सूपल विषमे विंध्यपादे विशीर्णाम खूप सुंदर आहे एक एक आपण पाहणार आहोत मी एक तक तक्ता पण तयार केलाय तो तुम्हाला दाखवेल की ज्यात येणाऱ्या प्राकृतिक निसर्ग वर्णनाचा जे एक आढावा घेतलेला आहे की ज्यात पूर्वमेघात आलेल्या नद्या पूर्वमेघात आलेली पर्वत पूर्वमेघात आलेले क्षेत्र या सगळ्यांचा एक तालिका स्वरूप भाग तुमच्या समोर मी उत्तर इल तेव्हा तुम्हाला पाहता येईलच तर मुख्य अर्थ काय आहे तर या प्रवास मार्गाचं वर्णन हा उद्देश केवळ नाहीये तर या प्रवास मार्गाच्या वर्णनाच्या माध्यमातून त्या मार्गावरील येणाऱ्या निसर्गाला मानवीय भावनांचा स्पर्श देऊन त्या मेघाचं मानुषीकरण त्याने केलेलं आहे कारण अचेतन असणाऱ्या या मेघाकडून दूत काव्य कार्य कसं संपादित होऊ शकेल म्हणून त्या अचेतन असणाऱ्या मेघाचं मानुषीकरण आपल्या समोर त्यांनी प्रस्तुत केलेलं आहे आणि त्याकरिता त्यांनी निसर्गातील या सर्व घटकांना मानवीय भावनांचा स्पर्श दिलेला आहे तर आपण त्या मार्गावर येणाऱ्या नगरींच उज्जैनीच या सगळ्यांचं अलका नगरी पर्यंत येणाऱ्या सगळ्या घटकांचं आपण चित्रण पाहणारच आहोत तत्पूर्वी सुरुवात जी झालेली आहे ती कशी आहे तर तस्मि नद्रौ किदिप्रयुक्त सकामी नीवा कनक भ्रंश रिक्त प्रकोष्ठा आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानुम व प्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीय दर्श हा दुसरा श्लोक आहे मेघदूतातील ज्यात आपण काल अनेक वेळा हा श्लोक चर्चा मध्ये घेतला होता आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानुम व प्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणी दर्श आणि मग त्याला त्या आषाढाच्या पहिल्या दिवशी तो मेघ दिसला आणि आषाढाचा पहिला दिवस म्हणजे वर्षा ऋतूचा आरंभ प्रिया विरही असणाऱ्या लोकांकरिता प्रेमवेड्या लोकांकरिता अत्यंत व्याकुळ करणारा असा हा क्षण असा हा दिवस आणि अशा या दिवशी त्याने आकाशात उमडलेल्या त्या क्रीडा करणाऱ्या मत्त मेघा गजाप्रमाणे असणाऱ्या मेघाला त्याने पाहिलं आणि मग त्याच्या मनात हा विचार आला की का बरं मी याच मेघाच्या माध्यमातून मेघा माझ्या प्रियेला संदेश नाही पाठवावा आणि ती कल्पनेतला अगदी अनुपम वाटली की ठीक आहे मी प्रत्यक्ष नाही भेटू शकत आहे प्रेयसीला मी प्रत्यक्ष माझ्या पत्नीपर्यंत पोहोचू नाही शकत आहे परंतु किमान मी कुशल आहे तू सकुशल आहेस का लवकरच आपण भेटूयात किमान इतका संदेश तरी आपण मेघदूताच्या माध्यमातून पोहोचवू शकतो असा विचार त्याच्या मनात आला केव्हा जेव्हा आषाढस्य प्रथम दिवसे सहा ददर्श त्याने त्या मेघाला पाहिलं काही दिवस गेले होते आठ महिने कालावधी त्याने तिथे यापित केला होता त्या आठ महिन्याच्या कालावधीमध्ये सुद्धा अत्यंत विरह व्याकुळ असणारा हा यक्ष होता परंतु आता मात्र तो विरह सहन होत नाहीये त्याला आणि म्हणून काही काळ तिथे घालवल्यानंतर आषाढाच्या पहिल्या दिवशी समोर उपस्थित असणाऱ्या त्या मेघाला पाहून त्याच्या मनात ही कल्पना आली आणि मग त्या कल्पनेला प्रत्यक्षात उतरविण्याकरिता तो काय करतोय तर त्या मेघाला आपला दूत बनण्यासाठी विनवणी करतोय आणि ती विनवणी करण्याची त्याची जी पद्धत आहे त्याचं जे याचना कौशल्य आहे ते पुढील तीन चार पाच सहा श्लोकांमध्ये आपल्याला दिसून येतं की ज्यात अगदी सुंदर पद्धतीने त्याने या मेघाला याचना केलेली आहे आणि महाकवी कालिदासांनी सुद्धा आपल्या रसिक श्रोत्यांना या अकल्पनीय अशा दूताच निवड किंवा त्या अकल्पनीय अनुपमा असणाऱ्या मेघाला दूत बनविण्याचं जे एक औचित्य ते औचित्य आपल्यासमोर प्रस्तुत केलेलं अंतर हेतो राजराजस्य दध्यो मेघालोके भवति सुखिनोप्यथा वृत्तिचेतः कंठाश्लेष प्रणयिनी जने किंवा संस्थे काल या श्लोकाबद्दल आपण विचार घेतला होता की कसा बसा प्रथम कौतुक निर्माण करणाऱ्या त्या मेघासमोर तो उभा राहिला आणि ज्या मेघाला पाहून सुखी आनंदी असणाऱ्या जोडप्यांच्या मनात सुद्धा एक प्रकारचा विरह हो, निराशा निरसता उत्पन्न व्हावी तर माझ्यासारख्या म्हणजेच अर्थात यक्षासारख्या प्रियाविरही असणाऱ्या व्याकुळ लोकांच्या मनात तर किती जास्त दुःख उमडून येईल ही कल्पना दाखवत त्याने म्हटलेलं आहे की कंठाश्लेष प्रण पुनर्दूर संस्थे कसा बसा तो उभा राहतो आणि त्या मेघाला आपला दूत याचना करतोय आणि ती याचना करत असताना सुरुवातीलाच आपलं काम सांगून मोकळं होत नाही येतो तर आपला दूत ज्याला बनवायचं आहे ज्याला आपलं काम सांगायचं आहे त्याला आपल्या अनुकूल बनविण्यासाठी तो आपलं काम ऐकेल आपला दूत बनेल यासाठी आधी त्याची जी प्रशंसा करतोय ती प्रशंसा आपल्याला पुढील एक दोन श्लोकात दिसून येते आणि तत्पूर्वी तो काय करतोय त्याचं स्वागत करतोय कस प्रत्यासन भसि दयिता जीवितलंबनाथी जी मूते न स्व कुशलमयी हार्यश्य प्रवृत्ती सप्रत्यग्रै कल्पितार्घ्याय तस्मै प्रीत प्रीती प्रमुख स्वागत बनवायचं या मेघाला मग या मेघाला दूध जर बनवायचं असेल तर मग याचा आलेल्या उपस्थित झालेल्या या मेघाचा आधी योग्य स्वागत व्हायला हवं आणि त्यानंतरच आपण त्याला काम सांगावं या दृष्टीने तो काय करतो तर त्याच रामगिरी पर्वतावर उपलब्ध असणाऱ्या कुटज कुसुमांनी इथे आसपास सभोवताली उपलब्ध असणारी जी फुलं आहेत त्या फुलांनी तो काय करतो त्याच स्वागत करतो सप्रत्य कुटज कुसुम कल्पितार्घ्या यीतिप्रमुख वचनम एक -एक श्लोकातील एक एक शब्द आणि त्याचा जो अर्थ आहे गर्भ आहे हे जाणून घ्यायला खर तर अनेक दिवसांचा कालावधी पर्याप्त नाही होणार आहे परंतु एक भावानुवाद आणि करण्याच्या दृष्टीने प्रत्येक ठिकाणी न थांबता मी थोडासा सारांश रूपाने या श्लोकांचं निरूपणा आपल्या समोर करेल अन्यथा एका एका शब्दांमध्ये सुद्धा त्यांची जर फोड करत गेलं तर अनेक भावार्थ दडलेले आपल्याला दिसून येतील की अमुक एखाद्या शब्दाचा विशेष प्रयोग कालिदासाने का केला अशी अनेक ठिकाणं आहेत तर त्यातील काही समर्पक अशी उदाहरण मी समोर आपल्या समोर विश्लेषित करेल आत्ताच नुकत्याच उत्पन्न झालेल्या आत्ताच नुकताच विकसित झालेल्या कुटज कुसुमांनी तो आपल्या या उपस्थित झालेल्या मेघाचं स्वागत करतो प्रीतः प्रीती प्रमुख वचनम स्वागतम व्याजहार आणि मग कदाचित या मेघाला दूध बनविण्याची कल्पना थोडीशी विलक्षण अशी वाटेल वाचकांना किंवा रसिकांना या अचेतन असणाऱ्या निर्जीव असणाऱ्या अर्थातच भामह काव्या अलंकार ग्रंथाचे प्रणेता आचार्य भामह जे आहेत त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये या निर्जीव असणाऱ्या मेघाला दूत बनविल्याचं जे एक कालिदासांनी आपल्या मेघादूतात केलेलं आहे त्याचं खंडन केलेलं आहे अर्थातच अनेक लोकांना हे पटणारं नाहीये किंवा न पटणारी अशी गोष्ट आहे की निर्जीव अचेतन असणाऱ्या एखाद्या वस्तूला तुम्ही दूत म्हणून कसं करू शकतात तर कदाचित अशा प्रकारचे आक्षेप आपल्यावरती सुद्धा येतील या विचारानेच जणू काही कालिदासांनी या पुढील श्लोकात आपली बाजू आणलेली आहे आणि तो म्हणतोय की नक्कीच अचेतन असणारा हा मेघ आहे निर्जीव आहे आणि त्याला मी दूध बनवतोय तर त्याचं एक योग्य कारणही तो आपल्या समोर मांडतोय आणि म्हणतोय धूम ज्योती सलिल मरुताम संनिपात क्व मेघ क्वपटुकरणैः प्राणिभिः प्रापनीयाः अपरिगणयन् गुह्यकस्तं ययाचे कामार्ता हि प्रकृतिकृपणाः चेतनाचेतनेषु या श्लोकाच्या माध्यमातून त्याने आपली बाजू कालिदासाने मांडलेली आहे तो म्हणतो नक्कीच मला माहिती आहे मेघ म्हणजे काय आहे मरुत धूर वीज पाणी आणि वारा यांचा संनिपात यांचा समावेश आहे तो नक्कीच निर्जीव है, चेतन आहे आणि संदेश हा एखाद्या चेतन युक्त असणाऱ्या प्राण्यांकरवी पाठविण्याचा असतो पटु करण ही प्राणीभी प्रापणीय हे दोन्ही अगदी विरुद्ध आहे अचेतन असणाऱ्या एखाद्या निर्जीव वस्तू करवी चेतन युक्त असणार काम करून घेणं म्हणजे नि, निश्चितच आहे परंतु तरीही मी या मेघाला दूत बनवित आहे कारण का त्याचं योग्य एक कारण तो आपल्यासमोर मांडतो आणि म्हणतो इति औत्सुक्यात अपरिगणयन गुह्यकस्तम ययाचे गुह्यक हा यक्ष तम ययाचे यक्षाने त्या निर्जीव असणाऱ्या मेघाकडे याचना केली हा औत्सुक्यात अपरिगणयन इतकी उत्कंठा आहे इतकी व्याकुळता आहे त्याच्या मनात तो विरह विलक्षण असा त्याला त्रास देतोय की ज्या त्रासामुळे दुःखी आणि कष्टी झालेला हा यक्ष उत्कंठावशात औत्सुक्यात अपरिगणयन तो काहीच गोष्टी ध्यानी मनी घेत नाहीये अपरिगणयन गणना नाही करत आहे कुठल्याच गोष्टींची तो कशालाच मोजत नाहीये का कारण उत्कंठा इतकी त्याला व्याकुळ करतीये प्रिया विरह त्याला इतका व्याकुळ करतोय की कसं बस त्याला तो संदेश आपल्या प्रियेपर्यंत पोहोचवायचा आहे आणि म्हणून काय योग्य काय अयोग्य काय का करावं काय नाही करावं हे शक्य आहे का शक्य नाहीये का या, या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे तो गेलेला आहे आणि त्याचा तो विरह या लौकिक प्रपंचापेक्षाही त्याला वेगळ्या एका स्तरावरती घेऊन जातोय हे आपल्याला दिसतंय आणि म्हणून औत्सुक्यान उत्कंठावश होऊन त्याने कुठल्याही गोष्टींचा विचार न करता गुह्यकाने म्हणजेच यक्षाने त्याच्यासमोर याचना केली कारण का योग्य कारण मी म्हंटल जे आपल्या समोर मांडलेले ते हेच आहे की काम आरता ही प्रकृती कृपणा हा चेतनाचेतनेशु कामार्थ प्रेम वेड्या असणाऱ्या लोकांना चेतन आणि अचेतन यातला फरक अजिबातच कळत नाही एक विनोदाचा भाग म्हणून आपल्या व्यवहारातील एक म्हण आहे म्हणजे गध, गधीपे तो परी चीज आहे याच तात्पर्य काय आहे नक्की तर एखाद्यावरती आपलं मन जेव्हा जडतं तेव्हा आपल्याला योग्य अयोग्य कर्तव्य कर्तव्य चांगलं वाईट यातला भेद आपल्याला कळत नसतो फक्त भावनांशी आपण निगडीत होत असतो आणि त्या भावनाला प्राधान्य देऊन या यक्षाने सुद्धा निर्जीव असणाऱ्या त्या अचेतन मेघाकडे याचना केली की रे बाबा तू माझा दूत बनवून माझ्या पत्नीला संदेश पोहोचविशील काय कारण तू कसा आहेस मग पुढील श्लोकामध्ये त्याची प्रशंसा करतोय की नक्कीच तू अचेतन निर्जीव असशील लोकांच्या दृष्टीने कदाचित या जगाला तू अचेतन वाटतोयस कदाचित तू या जगाला निर्जीव वाटतोयस कदाचित या लोकांना शंका आहे

ना अधमे कामा। मी तुला ओळखतो तू तु कसा आहेस जातम वंशे भुवन विदिते आणि म्हणूनच मी म्हंटल की इथे याचना कौशल्य त्याचं आपल्याला दिसून येतं ते हेच की याचना करायची आहे परंतु ती याचना करत असताना तो या मेघाची इतकी चांगली प्रशंसा करतोय की त्या प्रशंसेतून नक्कीच तो मेघ आपल्या हो का या कार्या कार्यकरिता तयार होणार आहे जातम वंशे भुवन विदिते पुष्कर ना पुष्कर आणि आवर्तक अशा या श्रेष्ठ मेघांच्या वंशात उत्पन्न झालेला असा तू मेघ आहेस आता यासाठी थोडासा शास्त्रीय संदर्भ असा आहे की पुष्कर आणि आवर्तक हे मेघांचे जे प्रकार आहेत या प्रकारांना सर्वश्रेष्ठ मेघ मेघाचं ओळखलं जातं संहिता ग्रंथ जे आहेत वराह मिहिराने लिहिलेले किंवा बृहत संहिता असतील किंवा इतर संहिता ग्रंथ जे आहेत या सर्व संहिता ग्रंथांमध्ये मेघ मेघांचे प्रकार त्यातील श्रेष्ठ मेघ किंवा अधम मेघ उत्तम पाऊस पृष्टी पाडणारे मेघ असे वेगवेगळे प्रकार नमूद केलेले आहेत तर त्यापैकी पुष्कळ वृष्टी प्रदान करणारे असे मेघ म्हणून पुष्कर आवर्तक या मेघांना ओळखले जातो तर आशा या पुष्कळ वृष्टी प्रदान करणाऱ्या सर्वश्रेष्ठ पुष्करावर्तक वंशात उत्पन्न झालेला तू मेघ आहे म्हणजे अर्थातच यक्षाला त्या मेघाचा वंश कळण्या इतपत ज्ञान होतं किंबहुना महाकवी कालिदासाला या मेघांच्या प्रकारांची जाण होती आणि त्या महाकवी कालिदासांनी संहिता ग्रंथांचं अध्ययन केलेलं होतं म्हणूनच त्याला हा मेघ पुष्करावर्तक मेघ आहे त्या वंशात उत्पन्न झालेला मेघ आहे हे कळू शकलं विदित विश्वविख्यात असणारा हा वंश असं म्हणतोय तो पुष्करावर्तक ज्यांची प्रार्थना सगळे लोक करतात की आपल्या या पृथ्वीतलावर पुष्कळ वृष्टी प्रदान करून सर्व सस्य संपत बहरून यावी याकरिता या पुष्करावर्तक मेधांची याचना केली जाते इंद्रांचे अत्यंत प्रिय असणारे हे मेघ पुष्करावर्तक आणि अशा या विश्वविख्यात असणाऱ्या वंशात तो उत्पन्न झालेला आहे जानामित्वां तुला मी ओळखतो तू कसा आहेस प्रकृतीपुरुषम काम रूप मघोन मघोनहा मघवान इंद्र इंद्राचा तू प्रमुख प्रधान पुरुष आहेस अर्थातच इंद्र पर्जन्य देवता आहे आणि या पर्जन्याचं कार्य संपादित करणारे कोण आहेत हे मेघ आहेत आणि म्हणून मेघ म्हणजे नक्कीच काय आहेत तर प्रकृती पुरुष आहेत इंद्राचे हे प्रधान कार्य पुरुष आहेत आणि असा तू इंद्राचं काम करू शकणारा मेघ असणारेस तर मग माझ्यासारख्या एका सामान्य काम तर नक्कीच तू पार पाडू शकतो पहा ही कवीची दृष्टी असते की पुढील आक्षेपांमध्ये कदाचित निर्जीव असणाऱ्या मेघाला दूत म्हणून कसं बरं बनवलं तर त्याची कारण मीमांसा करत असताना तर म्हणतोय की कामार्थ प्रेम वेड्या लोकांना हा फरक जाणवत नाही आणि त्याचबरोबर मेघाला तुम्ही निर्जीव म्हणून पाहतायत परंतु मी मात्र त्याला साक्षात इंद्रदेवाच्या प्रधान पुरुषांपैकी एक असा पाहतो मग साक्षात भगवान इंद्राचं कार्य संपादित करू शकणारे असे जर मेघ असतील तर माझ्यासारख्या यक्षाचं हे सामान्य कार्य तर निश्चितच ते पार पाडू शकतील असा हा तर्क सुद्धा यातनं आपल्या समोर प्रस्तुत केलेला आहे जानामित्वा प्रकृती पुरुषम काम रूप मघो न ते न आणि या सर्व कारणांमुळे अर्थित्वम मी याचना करतोय त्वयी तुझ्या तुझ्यासमोर मी याचना करतोय विधिवशात दूरबंधुर्गतोहम कारण मी दुरावलेला एक क्षय रे या विरही अक्षय मी दूरबंधुगतोहम यांच्या मोघा हो वरम अधिगुने यांच्या याचा सुद्धा अर्थ याचना असाच होतो आणि मला हेही माहितीये की याचना करावी तर कोणासमोर करावी वरम अधिगुणे नाधमे लब्ध कामा अधम लोक यद्यपि आपली याचना आपली इच्छा पूर्ण करू शकत असतील तरी सुद्धा अधमांसमोर कधीही हात पसरवू नयेत अधिगुणे गुणवान श्रेष्ठ सज्जन असणाऱ्या लोकांसमोर यद्यपि पूर्ण होत नसेल तरी सुद्धा ती याचना समोर करावी अशी वाक्य आपल्याला महाकवी कालिदासांची दिसून येतात भारवीने आपल्या किरात मध्ये यांमध्ये आहे तर अर्थात काय विरोध करावा तरी सुद्धा तो महान लोकांसोबत करावा तसंच याचना करावी तरी सुद्धा ती महान लोकांसमोर करावी कदाचित ती पूर्ण नाही झाली तरी चालेल परंतु अधम लोकांकडून पूर्ण होत असणारी याचना सुद्धा व्यर्थ आहे ती योग्य नाहीये आणि म्हणून तू अधिगुण आहेस अर्थात तू गुणवान आहेस तू श्रेष्ठ आहेस आणि म्हणून मी समोर ही याचना करतोय पहा या दोन श्लोकांमधून त्याने मेघाला त्याची इतकी प्रशंसा करून खूप मोठं बनवलं की निश्चितच आता तो दिलेलं काम नाकारणार नाही आधी तर त्याला म्हटलं की तू मोठ्या श्रेष्ठ असणाऱ्या त्या वंशात आलेला आहेस जन्म झालेला आहे तुझा त्या वंशाशी तू निगडीत आहेस साक्षात देवादिदेव इंद्राचा तू प्रधान पुरुष आहेस त्याच कार्य संपादित करणारा तू मेघ आहेस आणि शेवटी असं म्हटलं की याचना करताना मोठ्या महान आणि गुणग्राही लोकांसमोर करावी अर्थातच मी तुझ्यासमोर याचना करतोय म्हणजे तू कसा आहेस गुणग्राही आहेस गुणवान आहेस श्रेष्ठ आहेस अशा प्रकारे आपल्या वंशाची स्वतःची आणि आपल्या कार्याची दखल घेऊन नोंद घेऊन आपली प्रशंसा करणाऱ्या व्यक्तीच काम हा नाकारेल का आता निश्चितच नाकारणार नाही म्हणून हे याचना कौशल्य अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या समोर प्रस्तुत केलेले महाकवी कालिदासांनी की यक्ष त्याला आता ते काम नाकारताच येणार नाही अशा प्रकारे त्याच्या समोर ते प्रस्तुत करतो तेनार्थित्वम तै विधिविषा दूरबंधुर्गुंतो हम यांच्या मोखा वरमधिगुणे नाद मे लब्ध कामा आणि असं म्हणून मग पुढे तो पुढील श्लोकात आपल्या मूळ मुद्द्यावरती येतो आणि म्हणतो की हे मेघ कदाचित तुला वाटेल की असं हे काम मी पहिल्यांदाच करत आहे दूत संप्रेषणाचं वगैरे कार्य किंवा संदेश हरणाचं कार्य तर त्याला तुए कि हे कार्य करण्यास तू सक्षम आस कश्याकारे तन्तप्तानां त्वमसि शरणं तत्पयोदप्रियायाः सन्देशं मे हर धनपति क्रोधविश्लेषितस्य गन्तव्या ते वसतिरलका नाम यक्षेश्वराणां बाह्योद्यानस्थितहरशिरश्चन्द्रिका धौतहर्म्या हे मेघा तू निश्चित हे काम करू शकतोस प्रियाविरही असणाऱ्या माझ्या या यक्षाचा निरोप माझ्या प्रियसीपर्यंत पोहोचवू शकतोस कारण का कारण तू जे काही काम करतोस ना ते कामच तर मुळात याच प्रकारचं आहे तू काय करतोस संतप्तानां शरणमसी तू आहेस कसा आहे संतप्तानां शरण संतप्त झालेल्या तृषार्थ झालेल्या याचकांची तृषा शमन करणारा तू मेघ चातक पक्षी तर वर्षानुवर्ष तुझीच वाट पाहतो रे रे चातक वधान मनसा मित्रक्षण श्रूयताम अंभोधा बहो हि गगने सर्वेपि नैतादृशाः केचिद् वृष्टिभिरार्द्रयन्ति वसुधां गर्जन्ति केचित् वृथा यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वचः भाग नीतिशतकातील जरी असला तरी सुद्धा चातक पक्षी वर्षानुवर्ष या मेघाची वाट पाहतो आणि त्यात आपल्या वृष्टीने त्याला, त्याला त्याची भागविणारा असा तू मेघेस पुढील काही श्लोकांमध्ये मालव प्रांतातील कृषी वलांच्या शेतकऱ्यांच्या पत्नी तुझी खूप आतुरतेने वाट पाहतायत असं सुद्धा वर्णन आलेलं आहे की अर्थातच त्वय्यायत्तम कृषी फलमिती भ्रुविला खूप सुंदर वाक्य आलेले आहे पूर्व मेघातील मालव प्रांताचं वर्णन करत असताना की अरे मेघा तुझ्याकडे त्या इतक्या आशेने पाहतायत की का तुझ्यावरती अवलंबून आहे रे म्हणजे त्यांच्या शेतीची सुपीकता आणि त्यांच्या शेतीची समलता ही कोणावरती अवलंबून आहे तर तुझ्यावरती आहे तू आलास मेघाला गर्जन वर्षण झालं वृष्टी प्रदान केली तर पाऊस पाणी चांगलं झालं तर पीक चांगलं होईल म्हणून स्वय्यायत्तम कृषिफलम् इति भ्रूविलासहानभिज्ञै अशा प्रकारे अनेक संदर्भ आहेत यातही अर्थात तात्पर्य हेच की तहानलेल्या चातक पक्षाची संतप्त झालेल्या लोकांची आतुर असणाऱ्या कृषीवलांची याचना तृषा तहान भागविनारा विणणारा असा तू मेघ आहेस त्यामुळे नक्कीच सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणारा तू मेघे तर माझी इच्छा पूर्ण करशीलच असा मला विश्वास आहे कारण मुळात तो तुझा स्वभाव आहे संतप्त असणाऱ्या लोकांचा शरण आहे शरणागती तुझ्याकडे घेतली जाते तत्पयोद हे पयोद हे मेघा मम प्रिया या विरह वर्तते तर मम कृते संदेशम हर आणि मग स्पष्टच सांगतो माझं काय काम आहे मी का बरं संतप्त आहे आणि तुझ्याकडे का शरणागती मागतोय तर हर धनपती क्रोध विश्लेषित अहम म्हणजे कुबेर कुबेराच्या रागामुळे श्रापित असणारा निर्वासित असणारा हद्दपार केलेला मी विश्... वियोगी यक्ष विश्लेषित यक्ष विश्लेषित याचा अर्थ वियोगी कुबेराच्या श्रापामुळे वियोग प्राप्त झालेला असा मी यक्ष आहे म्हणून धनपती क्रोध विश्लेषित कुबेराच्या द्वारे निर्वासित केलेला हद्दपार केलेला वियोगी असा मी प्रिया वियोगी यक्ष आहे आणि माझ्या या प्रेयसीला संदेशम हर माझा निरोप घेऊन जा संदेशम मे हर धनपती क्रोध विश्लेषित कुठे घेऊन जायचंय कुठे आहे ती माझी प्रेयसी पत्नी गंतव्या ते वसतिरलका नाम यक्षेश्वरानाम अलका नाम नगरी ते गंतव्या तुला जायचंय कुठे अलका नगरीला जायचंय काय आहे यक्षेश्वरानाम नगरी यक्षेश्वरांची नगरी म्हणजे कुबेराची नगरी आहे अलका नगरी जिथे सर्व यक्ष आणि त्या यक्षांचा अधिपती कुबेर निवास करतो अशा त्या अलका नगरीला तुला जायचं आहे तिथे माझी प्रेयसी राहते आणि तिथे तुला जाऊन माझा संदेश द्यायचा आहे संदेश मे हर धनपति क्रोध विश्लेषित गंतव्या ते वसतिरलका नाम यक्षेश्वरा नाम बाह्योद्यान स्थित शिरहरश्चंद्रिका धौत हरम्या कशी आहे ती त्या नगरीचं सुंदर वर्णनंतर तर उत्तर मेघात पाहायला मिळतंच पण इथे सुद्धा एका ओळीने परिचय करून देतो की बाह्योद्यान स्थित हर शिरश्चंद्रिका धौत हरम्या असं प्रत्येक श्लोकावरती इतकं विवेचन केलं तर आपल्याला कदाचित सातही दिवस पुरेसे होणार नाहीत तर एकूणच आपलं वक्तव्य त्याच्या समोर मांडतो आणि म्हणतो की हे संतप्त लोकांना शरण देणाऱ्या मेघा प्रियाविरही असणाऱ्या वियोगी असणाऱ्या एक, एक काम करशील अलका नगरीमध्ये असणाऱ्या माझ्या प्रेयसीला माझा संदेश पोहोचविशील आणि ती अलकानगरी म्हणजे कुबेराची अलकानगरी आहे तर इथे आपलं स्पष्ट आपलं कार्य त्याच्यासमोर तो मांडतो आणि पुढे त्याच्याकडनं ही अपेक्षा ठेवतो की आता मात्र तू जेव्हा या अलकानगरीला जायचं ठरवशील तर जाताना तुला जो मार्ग आहे तो मी तुला आता सांगून देतो की ती अलकानगरी कुठे आहे आणि कशा प्रकारे तुदा ती तुदा ती तुदा तुला तिथपर्यंत पोहोचायचं आहे आणि जात असताना तुला कुठलाही त्रास होणार नाही खूप दूर नाही करून घ्यायचंय तर त्याला त्या कामाची एक जाणीव करून द्यायची की हे खूप सोपं काम आहे हे खूप साधं काम आहे जसं आपण व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहतो हो, की एखादं काम करून घ्यायचं असेल तर हा त्यात काहीच नाही खूप सोपं काम आहे ते करून घेशील तू तर तसं तो त्याला म्हणतोय की तुला अलकानगरी पर्यंत जायचंय परंतु जाण्याचा जो मार्ग आहे जो प्रवास आहे तो फार कठीण नाहीये खूप आल्हाददायी प्रवास असणार आहे खूप सुरेख रमणीय असा प्रवास असणार आहे आणि या प्रवासात कुठेही तुला काहीही त्रास होणार नाहीये उलट मी तुला प्रत्येक टप्प्यावरती कुठे थांबायचंय कुठे काय करायचंय हे सगळं सविस्तर मी तुला आता इथून पुढे सांगतोय आणि म्हणतोय त्वामारूढं पवनपदवीं उद्गृहीता ल प्रेक्षिष्यन्ते पथिकवनिताः प्रत्ययादाश्वसन्त्यः कस्सन्नध्ये विरह विधुरां त्वयुपेक्षेतजायां न स्यादन्योप्यहमेव जनो यः पराधीन अत्यंत विश्वासाने तुझी वाट पाहत असणाऱ्या ऋषीवलांच्या पत्नी ज्या प्रकारे तुला पाहतील तसच वर्षा ऋतूच्या आगमनाची चाहूल झाल्याबरोबर आपल्या प्रियकराच्या परतीचा प्रवास केव्हा पूर्ण होईल आणि ते केव्हा पोहोचतील घरी अशी प्रत्येक प्रेयसी मनात एक चिंता घेऊन बसलेली असते वर्षा ऋतूचं आगमन हे किंचित भीतीदायकच असतं कारण पूर्वीच्या काळी वर्षा ऋतूमध्ये प्रवास करत असताना अनेक अप्रसंग किंवा कठीण प्रसंग समोर यायचे म्हणून वर्षा ऋतूचं आगमन होण्याआधी व्यापारा निमित्त कार्यानिमित्त बाहेर गेलेल्या आपल्या पतींनी आणि आपल्या प्रियकरांनी परत यावा अशी एक इच्छा कामना सर्व मनात बाळगून असायच्या आणि त्याच भावाचा संदर्भही ते दिलेला आहे आणि म्हटलेला आहे की प्रेक्षि ते पथिक वनिता हा प्रत्य दाश्व सत्या तुझ्या आगमनाने त्यांना ही सूचना मिळेल की अरे वर्षा ऋतूची चाहूल लागतीये म्हणजे नक्कीच आता आपला पथ पत्थ, पथिक असणारा प्रवासी गेलेला किंवा कार्यामुळे बाहेर असणारा जो आपला प्रियकर आहे तो आता लवकरच परत येईल त्यामुळे तुझ्या आगमनामुळे एक प्रकारचा उल्हास एक प्रकारचा उत्साह या वनितांमध्ये होईल ज्या वनिता कशा आहेत पथिक वनिता ज्यांचे पती ज्यांचे प्रियकर प्रवासासाठी बाहेर गेलेले आहेत तर असो अशी त्याची प्रशंसा करून त्याला त्या मार्गक्रमण करत असताना सर्व काही सुखकर होईल अशी जी काही ग्वाही देतोय त्या ग्वाहीचा संदर्भ सन्दर्भ प्रत्ययतु पुन श्लोको काजी कायि कारण का मंदम मंदम नुदतिपवनश्चानुकूलो यथा त्वां वामश्चायं नदति मधुरं चातकस्ते सगन्धः गर्भाधानक्षणपरिचया नूनमाबद्धमालाः सीविष्यन्ते पथिक वनिता प्रत्यया दाश्व सत्यः सेविष्यन्ते नयन सुहगं खे भवन्तं बलाकाः मंदं मंदं नुदति पवनः अनुकूलो यथा त्वां अनुकूलः यथा त्वां तुम्ही ते काळजी करू नकोयस तुम्ही घा म प्रवास करत असताना हा वारा खूप अनुकूल तुला योग्य अशा पद्धतीनेच पुढे 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 घेऊन जाईल कसा मंदम मंदम अगदी मंद मंद वेगाने खूप सुसाट्याचा वेगाचा वारा तुला हेलकावे देत इकडे तिकडे ओढत घेऊन नाही जाणार आहे तर अत्यंत मंद गतीने शिथिल स्वरूपाचा वारा मंदम मंदम नुदती पवन हा यथा अनुकूलोत्वा जसं तुला अनुकूल असेल जसं तुला योग्य असेल त्याच प्रकारे हा वारा तुला पुढे पुढे हळुवारपणे घेऊन जाईल आता असं वाटेल की यक्ष ही ग्वाही कुठल्या आधारावरती देतोय की याला काय माहितीये की सुसाट्याचा वेगाचा वारा सुटणार नाहीये आणि खूप मंद अशा गतीने वाहणारा वाराच इथेन पुढे असणार आहे तर जसं मी काल तुम्हाला म्हटलं की या मेघदूताकडे पाहताना खूप वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या दृष्टीने वेग 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 वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून पाहिल्या गेलेल्या डॉक्टर भावे यांनी प्रत्यक्ष विमानातून आपल्या या पूर्ण मेघदूताच्या अलका पर्यंतचा जो प्रवास आहे तो केलेला आहे आणि त्यांनी जात असताना प्रत्येक ठिकाण विहंगमावलोकन पद्धतीने म्हणजे आकाशातून वरून कसं दिसतं आणि कसं वर्णन केलेलं याची पडताळणी केलेली आहे आणि ज्या दिशेतून ते निघाले आहेत मध्य भारतातून निघाले आणि अलक्का नगरी पर्यंत उत्तरेपर्यंत पोहोचले आणि आषाढाच्याच सुरुवातीस निघाले या सगळ्यांचा एक संशोधन सारांश त्यांनी खूप सुंदर मांडलेला आहे आणि ते म्हणतात की हा मेघदूताचा जो मार्ग आहे हा मार्ग म्हणजे मान्सूनचा मार्ग आहे असं म्हटलेलं आहे की सर्वप्रथम दक्षिणेत केरळात दाखल होणारा जो मान्सून आहे तो मान्सून कशा प्रकारे हळूहळू हळू मध्य भारतातून उत्तरेपर्यंत पोहोचतो त्याची गती कुठे मंदावते कशी असते याचा सगळं सविस्तृत वर्णन आपल्याला या मार्गाने दिसून येतं आणि आजही आषाढाच्याच सुरुवातीला मध्य भारतामध्ये मान्सून दाखल होतो आणि त्यापूर्वीच किंबहुना एक दोन महिने आधीच तो कुठे असतो वैशाखाच्या सुरुवातीलाच तो केरळमध्ये दाखल झालेला असतो आणि कदाचित पाठभेद त्याचमुळे असा आषाढस्य प्रथम दिवसे असाही पाठभेद आहे आणि आषाढस्य प्रशम दिवसे असाही पाठभेद आहे प्रशम म्हणजे समाप्ती दिने म्हणजे महिन्याच्या हो शेवटच्या दिवशी तर तोपर्यंत तर निश्चितच मान्सून आपल्या या मध्य भारतापर्यंत दाखल होतो आणि पुढे त्याची गती मंदावते आणि म्हणूनच म्हंटलेले की ज्या मंदम मंदम नुदती पवन हा दक्षिणेकडून वाहत आलेला तो वारा उत्तरेकडे जात असताना मंद गतीने पुढे पुढे पुढे, पुढे सरकतो आणि म्हणून या सगळ्या भौगोलिक आणि वैज्ञानिक अध्ययनांच्या आधारावरती कालिदास हे म्हणतायत की तुला नक्कीच हा वारा वेगाने किंवा हेल्का वेदेत घेऊन जाणार नाही तर मंदम मंदम नुदती अनुकूल तुला जसा अनुकूल असेल तसच तो घेऊन जाणार आहे त्यामुळे प्रवासात कष्ट नाहीये आणि सुख आणि आनंद देण्यासाठी काय आहे वामश्चायम नदती मधुनम चातकस्ते सगंध चातक पक्षी बगळे अनेक पुढे पक्षी सुद्धा वर्णिलेले आहेत की यांची साथ तुला लाभणार आहे आणि अर्थातच वर्षा ऋतूच्या आगमनामुळे पक्ष्यांचं जे प्रयाण आहे ते या एका स्थळावरून दुसऱ्या स्थळावर होत आणि आपल्या या भारत देशात आलं का नगरी म्हणजे अर्थातच हिमालय पर्वताकडून इकडच्या भागात येणारे इकडच्या भागातून तिकडे प्रवास करणारे असे पक्षी अनेक पाहायला मिळतात आणि त्याचाच संदर्भ देत इथे कालिदास म्हणतोय की वामश्चायम नदती मधुरम चातकस्ते सगंध तो चातक पक्षी अत्यंत मधुर निनाद करत तुला साथ देत राहील म्हणजे मनोरंजनही आहे सुख आनंदाची अनुभूतीही आहे आणि कुठलंही कष्ट नाही गर्भाधान क्षणपरिचया नून माबद्धमाला सेविष्य ते नयन सुभगम खे भव बला माझ्या या पिपीटीत मला वाटते का आहे ते गर्भाधान क्षणपरिचयात नूनमाबद्ध माला अर्थात बगळे बगळ्यांची माळ जे मराठीतही एक सुंदर गीत आहे ना बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात कदाचित या सगळ्या संदर्भातूनच ही ओळ कवितेमध्ये आलेली असावी तर असा हा विहंगम दृश्याचा भाग तुला अनुभवायास मिळेल तुला आनंद त्यातनं मिळेल मनोरंजनासोबतच तुला सुखद अनुभूती सुद्धा मिळणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास तुला होणार नाहीये सुखाने आनंदाने तुझा प्रवास होणार आहे त्यामुळे तू निश्चित हे काम करू शकशील अशी एक विश्वासाची बाजू त्याच्या मनामध्ये भक्कम करतो म्हणजे कुठेही त्याला आपलं कार्य नाकारण्याची किंवा न करण्याची कारण शोधून काढण्याचा तो एक क्षणही त्याला देत नाही आणि उलट अगदी आणि आणि सहज असणार हे काम आहे आनंदाने सुखाने तू हे करू शकशील याचा विश्वास त्याच्या मनामध्ये तो निर्माण करतो सेविशंचे नयन सुभगम खे भवंत खे आकाशात तुला जात असताना अशा या बगळ्यांची माळ तुझं स्वागत करण्यास असलेली तुला दिसेल मधुर निनाद करणारा हा चातक पक्षी तुझी साथ देईल आणि वारा हळुवार मंद मंद वेगाने तुला पुढे पुढे होऊन जाईल तर काव्यात्मक का भाग पाहिला तर त्यात दडलेला आपल्याला अनेक विज्ञानाचा आणि अने विविध शास्त्रांचा भागही दिसून येतो अशा प्रकारे त्या मेघाला आपलं कार्य करण्यासाठी याचनेतून अत्यंत कुशल पद्धतीने हा त्याला आपलं कार्य करण्यास भाग पाडतोय किंवा विनवणी करतोय काम काय आहे हे स्पष्ट सांगितलं त्यानंतर कुठे जायचं आहे हे सांगितलं आणि जात असताना कुठलाही कष्ट होणार नाही उलट सुख आणि आनंदाची अनुभूती होणार आहे हे मांडल्यानंतर मग तो त्याला म्हणतो तिथे अलकानगरीमध्ये पहा एक संभावना कशा असतात की कवीच्या मनात ही संभावना येतेय किंवा कदाचित त्या मेघाच्या मनात ही संभावना येऊ शकतील की त्याने पूर्वीच्या श्लोकात सांगितलंय की धनपती क्रोध विश्लेषित अस वर्षभोग्येन भरतो या संदर्भांमधून काय कळतं की एका वर्षाकरिता त्याला निर्वासित केलेलं आहे गेल्या आठ महिन्यांपासून हा इथे आहे मग गेल्या आठ महिन्यांपासून इथे आहे आणि अत्यंत उत्कंठा औत्सुक्या दपरिगण असं म्हटलंय म्हणजे त्या पत्नीवरती तो जीवापाड प्रेम करतोय आणि तिचा विरह याला सहन होऊच शकत नाहीये अशी ही विरह कातर व्याकुळा अवस्था आहे तर निश्चितच त्याच्या पत्नीचीही तीच अवस्था असणार आहे तिलाही हा विरह सहन झालेला नसणार आहे तीही अशीच व्याकुळाने उत्कंठित असणार आहे मग इतक्या काळानंतर आठ महिन्याचा काळ लोटल्यानंतर ती नक्कीच तशीच तिथे आहे का अर्थात अर्थात ती जिवंत आहे का याची काय ग्वाही आठ महिन्यांचा कालावधी झालेला आहे याला तिथला काहीही वृत्तांत माहिती नाहीये आणि हा कुठल्या आधारावरती म्हणतोय की ती तिथे आहे आणि तू जाऊन तिला संदेश दे तर आपल्या या, या यक्षाच्या वक्तव्यातून आपल्याला तो विश्वास कळेल कसा तामच्या वश्यम दिवस गणना तत्परामेक पत्नी अव्यापन्नाम अविहत गतीर द्रक्षसी तो म्हणतोय की निश्चितच ती जिवंत आहे तिचं काहीही झालेलं नाहीये द्रक्षसी तू नक्कीच तिला पाहशील तामच्या अवश्यम दिवसगणना तत्पराम एक पत्नी किती विश्वास आहे पहा त्याचा या श्लोकाचं सौंदर्य एक खूप वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहता येईल यात दोन तीन बिंदू आहेत की आपल्या पत्नीवरती असणारा त्याचा अगाध प्रेम आणि तिच्यावरती असणारा जो दृढ विश्वास आहे तोही यातनं दिसतो की काय करत असेल हे पण तो तेवढ्याच विश्वासाने सांगतोय आणि शिवाय इतक्या प्राणप्रिय असणाऱ्या पत्नी जवळ एका परपुरुषाला पाठवतोय तर त्याचीही काळजी इथे त्याने घेतलेली दिसून येते या तीन गोष्टी कशा दिसत आहेत पहा तामच अवश्यम अवश्य म्हणतोय तो निश्चितच तू तिला पाहशील द्रक्षसी तू तिला तिथे पोहोचल्यानंतर नक्कीच पाहशील आणि कसा पाहशील दिवस गणना तत्पराम दिवस गणना तत्पराम म्हणजे दिवस मोजत असणारी असेल ती तू जेव्हा तिथे पोहोचशील तेव्हा तुला कळेल की ती दिवस मोजतीये की इतके दिवस झाले आणि इतके दिवस राहिले दिवस गणनायाम तत्परा किती काळ लोटलाय आणि किती काळ अवशिष्ट आहे याचा गोळाबेरीज करत असणारी ती तुला दिसेल तिथे आणि एक विशेषण वापरले त्याने सुंदर एक पत्नी मला विश्वास आहे तिच्यावरती कुठल्याही प्रकारचा व्यभिचार करणाऱ्यांपैकी ती नाहीये एक पत्नी आहे अर्थात पतिव्रता स्त्री आहे अथांग प्रेम आहे तिचं माझ्यावर जितकं प्रेम मी तिच्यावरती करतोय तशीच ती सुद्धा एक पत्नी व्रत धारण करणारी तुला दिसेल आणि ते एक पत्नी व्रत काय असतात तर ते पुढे कळेल की प्रियाविरह असणाऱ्या स्त्रिया कशा प्रकारे वेणी घालतात किंवा केस मुके सोडतात अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे उत्तर मेघात आलेल्या आहेत तर अर्थ एक पत्नी या विशेषणाच्या माध्यमातून तो आपल्या पत्नीच्या प्रेमाची ग्वाही देतोय विश्वास दाखवतोय की ती निश्चितच कुठल्याही व्यभिचार मार्गाकडे वळलेली नसणार आहे आजही ती, ती तितकच माझ्यावरती प्रेम करते आणि त्या प्रेमापोटीच ती दिवस मोजत असणार आहे दिवस गणना तत्पराम एक पत्नी अव्यापन्नाम आणि निश्चितच ती मृत झालेली नाहीये व्यापन्न अर्थात मृत झालेली नाहीये ती जिवंत आहे अव्यापन्नाम अविहत गतीर द्राक्षसी हे कोणत्या आधारावरती सांगतोय आठ महिन्यांपासून दुरावलेला हा यक्ष त्याला काय बरं माहितीये की ती तिथे जिवंत आहे म्हणून तर त्याचं एक सुंदर कारण त्याने दिलेलं आहे अव्यापन्नाम अविहत गतीर द्रक्षसी भ्रातृजायाम का कारण आशाबंध कुसुमसदृशो प्रायशो ह्यङ्गनानाम् आशाबन्धः कुसुमसदृशः प्रायशो ह्यङ्गनानां सद्यः पाति प्रणयहृदयं विप्रयोगे ऋणद्धि कारणं इति छान् सङ्गी एक गोष्ट अस्ति आशा आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशृङ्खला यया बद्धा प्रधावन्ति मुक्ता तिष्ठन्ति आशाबंध कुसुमसदृशः प्रायशोहि ही अंगनानाम अंगणाना स्त्रियांचा विचार करत असताना तो आपल्या समोर मांडतोय एक क्षण आशाबंध नावाची जी गोष्ट आहे आशेचा एक जो किरण आहे त्याबद्दल इथे तो म्हणतोय की प्रेयसींना हा एक आशेचा किरण पुरेसा असतो आशाबंध हा कुसुमसदृश प्रायशो ही पाती प्रणयी हृदयं विप्रयोगे कुसुमा सारखे सुकुमार पेलव कोमल असणारे हे जे हृदय असते कोणाचं प्रेयसीचं कुसुमसदृश किती छान उपमान दिलेलं आहे पहा की प्रेयसींच हृदय हे कसं असतं कुसुमसदृश फुलासारखे हृदयमस्ति तद विप्रयोगे ऋणद्धी विप्रयोगामध्ये मात्र सुकुमार पेलव कोमल असणार ते प्रेयसींच हृदय चित्त मन वियोगामध्ये मात्र तग धरून ठेवतं कशाच्या आशेवरती या पुन्हा एकदा भेटण्याच्या आशा किरणावरती आशा बंध हा जो एक आशेचा बंध आहे की पुन्हा एकदा आम्ही भेटू पुन्हा एकदा आम्ही एकत्र येऊ हा जो एक आशेचा बंध आहे प्रेमाचा जो बंध आहे हा प्रेमाचा धागा त्या दोघांना एकत्रित ठेवतोय आणि तोच प्रेमाचा आशाबंध त्या प्रेयसीला तग धरून ठेवण्यास भाग पाडतो आणि म्हणून कुसुमासारख सुकुमार कोमल पेलव असणार सुद्धा त्यांचं हृदय या विप्रयोगामध्ये वियोगामध्ये मात्र निश्चितच थांबवत कुठल्याही अहित होणाऱ्या गोष्टींपासून म्हणूनच ती निश्चितच जिवंत आहे याचा अर्थ या आशेच्या एका किरणावरती की कि मी एकदा पुन्हा येईल आणि पहा तिसरी गोष्ट मी जी म्हटली की एक तर आपल्या पत्नीवरती असणार नितांत प्रेम तिच्यावरती असणारा दृढ विश्वास किती एकपत्नी आहे कुठल्याही प्रकारचा विभिचार करणार नाहीये आणि ती जिवंत आहे कशावरून कारण तो आशा बंध निश्चितच या सुकुमार असणाऱ्या कोमल हृदयाला थांबवून ठेवतो कुठल्याही प्रकारच्या दृष्टी आणि तिसरी गोष्ट मग आशा या आणि कदाचित ना पुढे पुढे जेव्हा उत्तर मेघात तो आपल्या प्रेयसीचं वर्णन करतो तन्वी श्यामा शिखरी दशना पक्व बिंबा धरोष मध्येक्षामा मध्ये क्षामा हरिणी प्रेक्षणा निम्न नाभी श्रोणी भाराद अलसगमना तोकनम्रास्तनाभ्याम या विषये सृष्टिराद्ये व धातु खूप सुंदर वर्णन केलेलं आहे यक्षपत्नीच मग इतक्या सुंदर पत्नीला दुरावलेल्या त्या प्रियेला जेव्हा एखादा परपुरुष भेटेल तोही कदाचित मोहित होईल आकर्षित होईल तिच्या सौंदर्यावरती म्हणून पूर्वीच तो काळजी घेतोय आणि त्या मेघाला म्हणतोय की ती जिवंत आहे तिला तू निरोप दे आणि ती कोण आहे तुझी भ्रातृजाया आहे बरं द्राक्षसी कोणाला पाहशील माझ्या पत्नीला पाहशील असं नाही म्हटलंय जिवंत असणाऱ्या त्या माझ्या पत्नीला तू पाहशील असं नाही म्हंटलंय द्रक्षसी भ्रातृजाया म्हणजे स्वतःच त्याने त्याला बंधनात अडकवलं की ती तुझी वहिनी आहे आणि मग या बंधनात असल्यामुळे नक्कीच तो कुठल्याही प्रकारच्या अन्यथा दृष्टीने तिला पाहणार नाही अव्यापन अविहतगतिर द्रक्षसी भ्रातृजायाम आणि मग नंतर या पत्नीला आशा या माझ्या तू निरोप दे आणि जात असताना तुला वारा सुखद अनुभूती देत सोबत आनंद आणि सुख मिळणार आहे तुला आणि या सगळ्या मार्गाचा मी आता तुझ्यासमोर उपस्थापन करतोय आणि मग तो मार्ग सांगायला लागतो आणखी नाही सोपतीला तुला काय राजहंस पक्षी भेटणार आहेत वगैरे असंही आहे पुढील श्लोकात कि आणि राजहंस पक्षी सुद्धा तुला आकाशात जात असताना साथ देतील आणि वेगवेगळ्या शिखरांचं दर्शन तुला होईल अपृच्छस्व प्रिय सखममुलिंग शैलम वंद्ये हि पु रघुपतीपदैरंक मेखला असो काली मुञ्चतो मुंचतो खूप सुंदर आहे असो परंतु या सर्व श्लोकांना आपण नाही पाहू आता प्रत्यक्ष मार्ग वर्णन जे केलेलं आहे ते पाहूया आणि तो सुरू करतोय बाराव्या श्लोकापासून मार्ग सांगायला मार्गमृणुक प्रयाणाप संदेश मे श्रोष्यसी श्रोत्रपेयम खिन खिन्न शिखरिषुपद न्यस्यगनता क्षीण ख्षीना, क्षीण परीघुपय स्रोतसा आता मी सुरुवातीला आधी तुला मार्ग सांगतो आणि तदन त्यानंतर मी तुला संदेश सांगतो की काय संदेश पोहोचवायचा आहे मार्गम तावत शृणुकथय प्रयाणानुरूप तुला योग्य प्रकारे जसा प्रवास करावा असा वाटेल किंवा योग्य पद्धतीने ज्या प्रकारे प्रवास होईल प्रयाणास अनुरूप असणारा असा तो मार्ग मी तुला सांगतोय तत्प्रयाणा शृणू कथयत प्रयाणानुरूप मे तदनु तदनुसंदेशम शृणू त्यानंतर मी तुला संदेश सांगतो पण आधी तुला अनुकूल कुठलाही त्रास न होता पोहोचण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग मी तुला आधी सांगतोय हा अगदी थोडक्यात मी हा मार्ग इथे समोर मांडलेला आहे तुमच्या एका स्लाइड मध्ये परंतु प्रत्यक्ष तीस चाळीस लोकांचा भाग यात आलेला आहे एका एका प्रांताचं वर्णन करण्याकरिता महाकवी कालिदासांनी दोन ते चार पाच श्लोकांचा विशेषतः उज्जैनी वर्णन करण्याकरिता साधारण बारा ते चौदा श्लोकांचा उपयोग केलेला आहे आणि त्या चौदा श्लोकांमधून ते उज्जैनी नगरीचं वर्णन करतायत आम्रकूट पर्वत असो निच ही पर्वत असो कुरुक्षेत्र असो कनखल असो या सर्व क्षेत्रांचं मार्गांचं पर्वतांचं नद्यांचं वर्णन करत करत सुंदर असा तत्प्रयाणानुरूप मार्गम तावच शृणु सर्वादो सधी तू मार्गम तावत शृणु कथय तत्प्रयाणाूप मे तदनो श्रोष्यसी श्रोत्रपेयम त्यानंतर तू माझा संदेश ऐकशील पण तू पण कसा आहे नीरस नाहीये श्रोत्रपेयम किती सुंदर प्रयोग आहे पहा कानाने कानाने प्राशन करण्यासारखा श्रोत्रपेयम अर्थात यात एक फार मोठं तत्वज्ञान आहे अशा प्रयोगांमध्ये तुम्हाला एक साधारण उदाहरण देतो पहा आपले अभंग आहेत त्या अभंगातले प्रसिद्ध रूप पाहता लोचने सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा अर्थात इथे संतांना काय म्हणायचंय की डोळ्यांनी रूप पाहतो आपण ते तर त्यांचं कार्य आहे ना प्रत्येक इंद्रियाला त्या त्या, त्या इंद्रियांचे विषय दिलेले आहेत जसं आपण त्वचेतून स्पर्शाची अनुभूती करतो कानांनी ऐकतो डोळ्यांनी पाहतो तसं प्रत्येक इंद्रियांचं ते ज्ञान आपल्याला त्यांच्याद्वारे प्राप्त करून घ्यावाच असतं किंवा घेताच येत किंवा ते तसंच ठरलेलं असतं मग तरी सुद्धा रूप पाहता लोचनी अरे लोचनांनीच रूप पाहिले जाते ना काही वेगळ्या दुसऱ्या इंद्रियाद्वारे रूप पाहिले जाते का सुख झाले हो साजनी या पुढील पंक्तीतून खरा अर्थ आहे की डोळ्यांना पाहण्याची क्षमता दिलेली आहे परंतु असे रूप पाहावे त्या डोळ्यांनी की जे पाहिल्याबरोबर त्या विषयाची आसक्तीच समाप्त व्हावी त्या पुढे आणखीन काही पाहण्यासारखं उरलंच नाहीये असं जे दृश्य असेल ते दृश्य पाहिल्यानंतर त्या इंद्रियांना त्या विषयांची सार्थकता प्राप्त होते आणि तिथे ती समाप्ती होते विषयांच्या उपभोगाची हे मोठं तत्वज्ञान आहे जसं महाभारतात म्हटलेलं ना जातुकाम कामा उपभोगे अशी असते की तुम्ही जेवढी तेवढी ती आणखी ते जास्त प्रबळ होत जाते जसं अग्नीला शांत करण्यासाठी तू हवी प्रदान केलं जातं ती हवी जितकी जास्त तुम्ही प्रदान कराल त्या अग्नीमध्ये तेवढा जास्त तो अग्नि प्रज्वलित होत जातो आणि मग असा एक क्षण असतो की जेव्हा त्या इच्छेला समाप्त करायचं असतं त्याची आसक्ती आपल्याला पूर्ण करायची असते की इथून पुढे नको काही तर ते असतं त्या त्या इंद्रियांचं प्रत्यक्ष विषय ज्ञान जसं रूप पाहता हो त्या विठ्ठलाचं जे अलौकिक अद्भुत असं रूप आहे ते जेव्हा खऱ्या अर्थाने या डोळ्यांना पाहायला मिळेल त्यानंतर मात्र सुखाची प्राप्ती होईल पुढे त्या डोळ्यांना कुठलंही रूप पाहण्याची आसक्तीच उरणार नाही तसा हा प्रयोग असतो श्रोत्रपेयम कानांनी ऐकलं जात परंतु कानांनी पिण्यासारखं याचा अर्थ जे प्राशन केल्यानंतर संतृप्त होतील करणं असं हे माझ काय आहे असा हा जो माझा संदेश आहे संदेश श्रोशि श्रोत्रपेयम तर असे अनेक प्रयोग असतात म्हटलं की प्रत्येक श्लोकाचा जो गर्भ आहे तो जाणून घ्यायला का आपल्याला अनेक असे दिवस लागतील या पुढे तो म्हणतोय त्याला मार्गं तावत् श्रुकथयतः त्वत्प्रयाणानुरूपं संदेशं मे तदनु श्रोष्यसि श्रोत्रपेयं गन्तव्यात ते वसति दलका सॉरी <coughs> संदेशं मे तदनु जलद श्रोष्यसि श्रोत्रपेयं खिन्न खिन्न शिखरीषु पदमन्यस्य गंता अस्ति यत्र अनेक शिखरांवरती मार्गक्रमण करत तुला जायचे वेगवेगळ्या वेग पर्वतांवरून वाटचाल करत तुला जायचंय आणि वेगवेगळ्या वेग पय हा स्रोतसाम चोपभुज्य वेगवेगळ्या वेग नद्या तुला प्राप्त होतील स्रोतस अर्थात जलाशय प्राप्त होतील त्या जलाशयांचं पाणी घेत घेत तुला जायचं मी जसं म्हटलं की हा मान्सूनचा मार्ग प्रवास दाखवलाय कारण बाष्पीभवनाची प्रक्रिया आपल्याला माहिती आहे की मेघ हे सूर्यप्रकाशाच्या मदतीने जलाशयाच्या बाष्पीच्या माध्यमातून पुन्हा आपल्याला वृष्टीप्रदान करतात अर्थात पाण्यात जी वाफ होते ती वाफ त्या मेघांमध्ये पोहोचते आणि त्या पोहोचलेल्या मेघामधून म्हणजे त्या वाफेत रूपांतर पुन्हा एकदा पाण्यात केलं जातं तर हा असा पाऊस पाडण्याचा क्रम आहे त्याच्यासाठी त्याचा इंटेक काय त्याचं जे खाद्य आहे ते काय आहे आहे पाणी आहे पाण्याची वाफ आहे तर असं तुला अनेक ठिकाणी वेगवेगळ्या नद्या प्राप्त होतील की ज्या नद्यांचं पाणी प्राशन करून त्यांची जी बाष्प भवनाची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करून तू पुढे पुढे पुन्हा वृष्टी प्रदान करण्याचं तुझं कार्य निरंतर अनवरत चालू ठेवू शकशील म्हणून अनेक शिखर पर्वत आणि नद्या या तुला मार्गामध्ये भेटणार आहेत यात थोडक्यात मी फक्त इथे मांडून दिलेलं आहे की तो रामगिरी पासून सुरुवात करतो आणि मग त्यानंतर कशा प्रकारे अं पुढे प्रवास त्याचा चालू आहे जसा की माल प्रदेशामध्ये सर्वप्रथम तो जातो माल प्रदेशानंतर आम्रकूट पर्वताकडे तो वळतो आम्रकूट पर्वताकडून विदिशा ज्याला दशार्ण प्रदेश असंही म्हटलेलं आहे त्या दशारण प्रदेशानंतर तो निचई ही नावाच्या पर्वतावरती पोहोचतो तिथून पुढे त्याला यद्यपि रस्त्यात नाही पडत आहे उज्जैनी तरी सुद्धा विशेष आग्रह करून यक्ष म्हणतोय की तू नक्कीच त्या उज्जैनीला जा वक्र पंथा यदपि भवतो प्रस्थित यद्यपि तुझ्या रस्त्यात नाही पडत आहे उज्जैनी परंतु थोडासा मार्ग वक्र कर वाकडा कर काही हरकत नाही परंतु त्या उज्जैनीला जा लोला तो एकदा तो प्रयोग आहे लोचनाई ही वंचित ओसी तुला डोळे मिळून सुद्धा डोळ्यांचं जे फळ आहे ते प्राप्तच झालं नाही असं वाटेल जर तू उज्जैनीला पाहिलं नाही म्हणजे जे, जे पाहायला हवं ते तू पाहिलंच नाही मग डोळे मिळून काय फायदा झाला असं तो म्हणतो उज्जैनीला नाही पाहिलं तर असो अशानंतर नंतर दशपुर त्यानंतर कुरुक्षेत्र कनखल क्रौच कैलास पर्वत आणि नंतर मग अलकानगरी अशा प्रकारे हे वेगवेगळे क्षेत्र अशा या मार्गाने तुला जायचं आहे आणि याच यांचं वर्णन आपल्याला पुढे 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 दिसत विशेषतः उज्जैनीच खास वर्णन केलेलं आहे तर ठराविक का असे काही महत्वाचे श्लोक थोडक्यात आज घेऊया आणि नंतर उद्या उत्तर मेघाकडे आपण वळूया एक दहा मिनिटं घेईल मी जास्त नाही दिग्नादानां पथि परिहरण स्थूल स्थावलेपान असा एका श्लोकामध्ये संदर्भ आलेला आहे तर असं या संदर्भातून त्या त्या प्रांतांचं त्या प्रांतातील वैशिष्ट्यांचं समाज जीवनाचं वर्णन आपल्या समोर तो मांडतो रत्नछाया व्यतिकर इव प्रेक्षमे तत्पुरस्तात् वल्मीकाग्रात प्रभवते धनुष्खंडमाखंडलस्य येन श्यामं वपुरतितरां कांतिमापस्य ते बर हे वस्फुरिता रुची ना गोपवेश मार्गातून हा मेघ जेव्हा जाईल त्यावेळेला तू म्हणतो यक्ष कि मेघा हा आकाशमार्ग जेव्हा तुझा प्रवास सुरू असेल त्यावेळी कदाचित असं थोडस ऊन पडलेलं असेल आणि मग वेगवेगळ्या आडुशांमुळे पर्वतांच्या शिखरांमुळे या मेघावरती कदाचित सूर्यकिरणांचा प्रकाश पडेल कदाचित अशी झाकाळून येईल त्याची बाजू तर या सर्वांना पाहत असताना तो म्हणतोय की रत्नछाया पुरस्तात अनेक रत्नांची कांती त्याची सावली तुझ्यावरती पडावी असं तुझं ते साजेस सा रूप देखणं आम्हाला पाहायला मिळेल आणि ते रूप पाहून आठवण येईल ती कोणाची विष्णूची कशी विष्णूची आठवण येईल त्या मेघाची प्रशंसा तरी किती करावी तर म्हणतोय की तुला असं पाहून साक्षात भगवान विष्णूची आम्हाला आठवण येईल गोपवेशस्य विष्णू गोप वेशधारी विष्णू ज्याने गोपाळाचं रूप धारण केलेलं आहे डोक्यावरती असं सुंदर आहे लावलेलंय बरहेणे व स्फुरित रुचिना गोपवेशस्य विष्णू कारण वल्मिकाग्रात प्रभवती धनुष्खंडमाखंडलस जेव्हा आकाशात त्या अखंडलाचं अखंडल म्हणजे इंद्र त्या धनु म्हणजे इंद्रधनु म्हणजेच इंद्रधनुष्य साकारेल आकाशामध्ये साधारण वर्षा ऋतूच्या काळात हे जेव्हा आकाशात हे इंद्रधनु, इंद्रधनु साकारल्या जाईल आणि त्या इंद्रधनुच्या विविध वर्णांच्या छटेतून छायेतून तुझंही रूप उजळून निघेल तेव्हा वल्मिकाग्र भागातून जात असणाऱ्या तुला पाहत असताना मोर पीस धारण केलेल्या गोपाळ वेषधारी त्या विष्णूचीच आम्हाला आठवण येईल कांतीमापत्स्यत येते तव शरीरम तुझ शरीर सुद्धा तशाच प्रकारच्या कांतीला प्राप्त करील येन श्याम वपुरतरा मूळ स्वभाव मु, सॉरी मूळ वर्ण मूळ रंग तुझा जो आहे तो श्यामवर्ण आहे मेघ श्याम पीतकौशेय वासम विष्णूच वर्णन करत असताना सुद्धा त्याला मेघाची उपमा दिलेली आहे मेघवर्ण शुभांगम आपण म्हणतो ना शांतागारम भुजघनमधे मेघवर्ण त्याचंही शरीर तुझ्याच प्रमाणे आहे ना तर जेव्हा तुला अशा विविध इंद्रधनुंच्या रत्नछाया व्यतिकरक्षमेत त्या इंद्रधनुष्याच्या विविध वर्ण रंग कांतीमध्ये उजळलेल्या तुला आम्ही पाहू तेव्हा नक्कीच मयूर पीस धारण केलेल्या मूर्तीस धारण केलेल्या गोपाल वेशधारी असणाऱ्या त्या विष्णूच्या आठवण आल्याशिवाय राहणार नाही किंबहुना साक्षात त्या गोपवेषधारी वेशधारी विष्णूप्रमाणे आम्हाला दिसशील आणि जसं मी पुढे म्हटलं की मालव प्रांत सर्वप्रथम तुला येईल तर त्या मालव प्रांतातील स्त्री अगदी आतुरतेने तुझी वाट पाहता स्निदवधू लोचन लोचनै पीयमानः लो पुन्हा एकदा तसा विशिष्ट प्रयोग तुझ्यावरती सगळं काही या शेतीचं पीक अवलंबून आहे हे थे स्पष्ट त्यांना ज्ञात आहे अशा त्या कृषीवलांच्या स्त्रिया आहेत मालव प्रांतातील स्त्रिया आहेत ज्या कशा आहेत रे अगदी भोळ्या भाबड्या आहेत भ्रुविलासान भिज्ञ त्यांचं एक विशेषण इथे वापरलेले महाकवी कालिदासांनी विलास म्हणजे भोयांचा जो विलास आहे जी एक भुवया उंचावण्याची जी कला असते किंवा भुवयांचे इशारे करण्याची जी एक कला असते जी अंगणांकडे किंवा युवतींकडे किंवा विशेषत्वाने नागरी स्त्रियांकडे असते अशा प्रकारची ती कला त्यांना माहीत नाहीये रे अगदी भोळ्या आहेत त्या फक्त आतुरतेने तुझी वाट पाहतायत आस लावून पाहतायत डोळे लावून पाहतायत तुझ्याकडे भ्रूविलास अनभिज्ञ असणाऱ्या त्या स्त्रिया आहेत निष्पाप निरागस असणाऱ्या त्या स्त्रिया आहेत कुठल्याही प्रकारचा उपभोग विलास यांचा परिचय नसणाऱ्या अगदी स्वाभाविक निष्पाप असणाऱ्या त्या स्त्रिया आहेत म्हणून अशा या भ्रुविलासांपासून अनभिज्ञ असणाऱ्या त्या मालव प्रांतातील स्त्रिया मोठ्या आशेने तुझ्याकडे डोळे लावून पाहत बसलेल्या आहेत कारण का त्वय्यायत्तम कृषी फलम तुझ्यावरतीच या शेतीचं सगळं काही अवलंबून आहे फलम इथे आणि त्या तुला पाहत नाही आहेत तर काय करतायत पितायत प्राशन करतायत लोचनही प्रियमान हा अत्यंत स्नेहाने प्रेमाने त्या डोळ्यांनी तुला प्राशन करतायत अर्थात सामावून घेतायत तुला त्या डोळ्यांनी की तू आल्याने त्यांच्या मनात जो आनंद उत्पन्न झालेला आहे तो आनंद अनिर्वचनीय प्रीतिस्निग्धयी जनपद वधू लोचनही प्रियमान हा त्या जनपदातील मालव प्रांतातील त्या वधू स्त्रिया तुझं प्राशन करत डोळ्यांनी आणि त्या तयार आहेत कशा सध्या स्थिरोकर्षण सुरभी ही आरोह्य मालम मालम क्षेत्रम आरोह्य मालव वर्णन मी म्हटलं होतं ना मालव प्रांतातील या स्त्रिया आपल्या क्षेत्राला आपल्या शेतीला तयार करून ठेवून तुझी वाट पाहतायत तयार करून ठेवून म्हणजे सध्या हा आत्ताच नुकतच काय केलेलं आहे शिरोत्कर्षण शिरोत्कर्षण म्हणजे नांगरणी झालेली आहे आता पेरणी करायची वेळ आहे आणि त्यामुळे पूर्वीच सगळी मशागत जमिनीची करून ठेवलेली आहे कशनम नांगरणी करून ठेवलेली आहे मशागत करून ठेवलेली आहे आणि अशा या मालव प्रांतातील स्त्रिया सर्व मशागत झाल्यानंतर जमिनीची नांगरणी झाल्यानंतर मोठ्या आशने डोळे लावून तुझ्याकडे वाट पाहत तिथे बसले सध्या सिरोकषण स्वरूप ही ही क्षेत्र माख्य मालम आणि म्हणून हे मेघा तू काय कर माझा संदेश तर तुला द्यायचाच आहे रे परंतु परोपकारही करत जा या आतुरतेने वाट पाहत असणाऱ्या मालव प्रांतामध्ये वृष्टी प्रदान करशील आणि म्हणून माझ्या कामास थोडासा विलंब झाला तरी हरकत नाही परंतु निरागस निष्पाप असणाऱ्या या कृषीवलांच्या ज्या मालवप्रांतातील स्त्रिया आहेत ज्या तुझ्या आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांच्यावर थोडा वर्षाव कर किंचित पश्चात व्रज लघुगतीर्भूया किंचित थोडा वेळ तिथे थांब तिथे थांब याचा अर्थ था? तिथे पाऊस पाड काही काळ तिथे थांब काही काळ तिथे थांबून पाऊस पाड आणि पश्चात त्यानंतर जेव्हा त्या तृप्त होतील त्यानंतर व्रज लघुगतीर मग थोडा वेगाने पुन्हा उत्तर दिशेकडे तू प्रयाण कर प्रांतातून पुढे आणि मग पुढे जात असताना तुला तो तु आम्रकूट नावाचा पर्वत प्रशमित वन पोप्ल वनप पो वनम उपप्लव साधू मूर्धना वक्षत्य ध्वश्रमपरिगतम सानुमान आम्रकूटः नक्षुद्रोपी प्रथम सुतात संश्रयाय प्राप्ते मित्रे संश्रयात मग हो तो आमरकूट पर्वत तुला तुझा थकवा दूर करेल तुला थोडासा विसावा घेण्यासाठी त्या पर्वतावरती तुला तिथे ते स्थळ मी सांगतोय कारण मालव प्रांतामध्ये मा वृष्टी प्रदान करून थकले तर तू जेव्हा पुढे जाशील कारण अर्थातच त्याच्या मेघाच्या आत साठवून ठेवलेली जी काही वृष्टी आहे ती प्रदान केल्यानंतर तो काय होईल पोकळा होईल रिकामा होईल निसार प्रशमित वनम करण्यासाठी सानुमान उत्तम उत्तुंग शिखर असणारा आम्रकूट नावाचा पर्वत दिसेल त्या पर्वतावर तू थोडासा थांब आणि नंतर तिथे विसावा घेऊन पुढे पुढच्या मार्गक्रमाला जाशील आणि मग रिकाम झालेलं तुझं पोट भरण्यासाठी पुढे तुला काय आहे रेवा भेटेल रेवा नावाची नदी भेटेल रेवा द्रक्षस्युपल विषमे विंध्यपादे विशीर्णाम विंध्य पर्वताच्या पायथ्याशी वाहणारी ती रेवा नदी तुला भेटेल भक्तिछेदैद विरचिता भूतिमंगे गजस्य सुंदर वर्णन आहे तर या रेवा नदीचं पाणी पिऊन पुन्हा एकदा तू आपली तहान भागव संतृप्त हो आणि संतृप्त होऊन हो पुढे प्रवासाला मार्गक्रमण कर अशा या वेगवेगळ्या पर्वत नद्यांची वर्णन आपल्या समोर प्रस्तुत होणारच आहेत तर यथाशक्ती थोडक्यात आणखीन आपण उद्या एकदा आढावा घेऊ पूर्व मेघाचा आणि मग उत्तर मेघाच्या अलकानगरी वर्णनाला आणि यक्ष संदेश जो आहे तो संदेश प्रमुखतया काय आहे तो विरह तो आपल्याला मग पाहता येईल आणि आता असे अपेक्षा आहे की आपण सर्व या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेत असाल यदि काही सूचना असतील किंवा जर काही तुम्हाला वाटत असेल की काही वेगळ्या पद्धतीने याचा अध्ययन व्हायला हवं सर, तर ही कळवावे त्यानुसार आपण आपली प्रस्तुती करूया धन्यवाद आज सर्वांनी आपण ऐकलं उद्या पुन्हा आपण याच वेळेला भेटूया मॅडम धन्यवाद सर अप्रतिम एकदमच खूप सुंदर तुमच्या खूप खूप आभार कान तृप्त झाले तुमचं सगळं वर्णन ऐकून खूप धन्यवाद तुमचे तसेच सगळ्या श्रोत्यांचे पण खूप धन्यवाद खूपच शांततेने त्यांनी चांगला आनंद घेतला त्याबद्दल खूप खूप आभार आणि उद्या आपण शार्प पावणे चार वाजता परत आपण सगळेजण इथे एकत्रित येणार आहोत आणि मेघदूताचा उरलेला भाग भागाचा आस्वाद आपण घेणार आहोत धन्यवाद धन्यवाद